नमस्कार, मी ओमकार। सांगली येथे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा। भाजपकडून सांगली पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी। NRC विरोधातील मोर्चात चिथावणीकारक भाषण केल्याचा आरोप। जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर चिथावणी देणारे आणि राज्य घटनेच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वजा तक्रार भाजप प्रदेश अध्यक्ष नीता केळकर आणि शेखर इनामदार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली। सांगलीत दिनांक 25 रोजी सांगलीत NRC कायद्याच्या विरोधात निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चा जयंत पाटील विश्वजित कदम सहभागी होते। यावेळी आयोजित सभेत जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी बोलताना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली होती। यामध्ये चिथावणी देणारे आणि राज्य घटनेच्या विरोधात वक्तव्य केल्याचा भाजपाचा आरोप आहे। याच मोर्चातील भाषणावर आक्षेप घेत मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर IPC 505 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान भाजपने दिलेले निवेदन प्राप्त झाले असून वरिष्ठांची चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर। राज्य सरकारचे सांगलीचे दोन्ही मंत्री माननीय जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी संविधानाच्या साठी जो CAA कायदा आहे त्याच्या विरोधात जो मोर्चा काढला NRC यांनी, त्याच्यामध्ये स्टेशन चौकात भाषणं केली आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी आणि आमचे अमितभाई शहा यांच्यावर देशाची फाळणी करण्याचं षडयंत्र या कायद्याच्याद्वारे ते रचत आहेत असा आरोप, गंभीर आरोप केला। मुळात एकदा हा कायदा संमत झाल्यानंतर सरकार म्हणून तुम्हाला रस्त्यावर येण्याचा कायदेशीर अधिकार नाही, तुम्ही तरी सुद्धा कायदा मोडलेला आहे। त्यामुळे आम्ही हा काय जिथं घडला गुन्हा तो सांगली शहर पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलं की या मंत्र्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा। इंडियन पिनल कोड 505 आणि युवा कायदा आहे जो, त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये असंघटितपणे तुम्ही अनलॉफुल ॲक्टिव्हिटीजला प्राधान्य देत आहे, त्या अशांतता पसरवत आहे, समाजामध्ये दुही होईल असं वागतंय। खरं तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की 19 जानेवारीला, आता हा 71वा प्रजासत्ताक दिन आहे, 19 जानेवारीला 30 वर्षे झाली ज्या हिंदू पंडितांना जम्मू काश्मीरमध्ये कत्ली करून त्यांना बेघर केलं आणि असं असताना तुम्ही मोर्चा काढता, त्यावेळेला तुम्ही एकही तुमचा आवाज उठला नाही, तुम्ही रस्त्यावर आला नाही आणि आज तुम्ही CAA कायद्याच्या विरोधात रस्त्यावर येता जो सरकारने संसदेमध्ये मंजूर झालेला आहे। त्यामुळं मला असं वाटतं आम्ही आता पोलिसांना निवेदन दिलं, नम्र विनंती केली की हा गुन्हा तुम्ही नोंद करावा, नाहीतर नरेंद्र मोदी त्याच्यावर काय करायचं आहे किंवा हा NIA द्यावा, शेवटी जर ह्यांनी काही केलं नाही तर NIA तपास देऊन त्याच्यामध्ये ह्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे।